जय श्री माता जी। श्री मातायांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे। आपण श्री मातायांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे। श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत, जाणवत आहेत, ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून खेचून घ्यायचे आहेत एकसारख्या। दाही बोटातून आपल्याला जाणवलं पाहिजे, फक्त डाव्या बाजूलाच जाणवतात, उजवीकडे जाणवत नाहीत, किंवा उजवीकडे जाणवतात डावीकडे जाणवत नाहीत। तर आपल्याला डाव्या किंवा उजव्या नाडीचा प्रॉब्लेम असतो हे आपण लक्षात घ्यायचं आता हळूहळू। कारण सुरुवातीला आपण ज्यावेळेस श्री मातांच्या समोर बसतो त्यावेळी दोन्ही हातातून समान चैतन्य लहरी आल्या पाहिजेत, म्हणजे आपण संतुलनामध्ये आहोत असा त्याचा अर्थ होतो। नाड्यांचं संतुलन, नाड्यांचं संतुलन कधी होतं? इडा नाडी म्हणजे डावी बाजू आपली, आपला डावा हात, थोडक्यात डावा हात म्हणायचं। आपल्या डाव्या हातावरती जर व्हायब्रेशन्स कमी येत असतील किंवा गरम येत असतील तर आपण डाव्या बाजूचा म्हणजे इडा नाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काही समजायला हरकत नाही आहे। समजा आपल्याला पिंगला नाडीचा प्रॉब्लेम आहे तर उजवीकडे व्हायब्रेशन्स उजव्या हातावरती बोटावरती आपल्याला व्हायब्रेशन्स कमी जाणवतील किंवा गरम येतील, तर आपण असं समजायचं की पिंगला नाडीचा आपला प्रॉब्लेम आहे। मग इकडं डाव्या बाजूला 36,000 आणि उजव्या बाजूला 36,000 नाड्या आहेत, म्हणजे एकूण 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये। तर त्यापैकी डावी बाजू जर आपली खराब असेल तर आता डाव्या बाजूला आपला सगळा भूतकाळ साठवलेला आहे। उजवी बाजू जर आपली खराब वाटत असेल आपल्याला किंवा व्हायब्रेशन्स कमी येत असतील तर भविष्यकाळाचा विचार आपण अति करतोय, किंवा भविष्याचा जास्त आपण लक्ष देतोय किंवा चिंता जास्त करतोय असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे सहजयोगामध्ये आपल्याला संतुलनामध्ये येणं अत्यंत आवश्यक असतं। ध्यानाच्या वेळेला, निदान ध्यानाच्या वेळेला तरी पाहिजेच। जर आपण विना संतुलन तसंच जर बसलो, आपल्याला व्हायब्रेशन्स डावीकडे येत नाहीत किंवा उजवीकडे येत नाहीत, एकाच हातावरती कुठल्या तरी येते, आणि तसंच आपण जर ध्यानाला बसलो तर आपलं ध्यान होत नाही, परिणामस्वरूप काय होतं? इतर साधकांना देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून कलेक्टिव्हिटीत येत असताना किंवा कलेक्टिव्हिटीत ध्यान करत असताना आपण आपली पूर्णपणे चक्रांची आणि नाड्यांची स्वच्छता करून यायचं असतं। कधी पण कसंही आलो तरी चालतंय ही जो आपला भ्रम आहे तो आपण काढून टाकायचा। ज्यावेळेला आपण कनेक्टिव्हिटीमध्ये येतो, सेंटरवरती ध्यानाला येतो, त्यावेळेला आपण मीठ पाणी करणं अत्यंत गरजेचं असतं। अगदी स्वच्छ झालं पाहिजे आपल्या नाड्या, आपली चक्र स्वच्छ होऊन कुंडलिनी सस्त्रार किंवा सस्त्रारच्या वरती आणून मगच आपण सेंटरवरती किंवा कलेक्टिव्हिटीमध्ये येऊन बसायचं असतं। ही हा प्रोटोकॉल आहे। कसं यायचं, कुठूनही यायचं आणि आपण बसायचं आणि लगेच ध्यानाला बसलो की ध्यान लागलं आपलं असं होत नसतंय कधी। म्हणजे काही नियम जे आपण स्वतःला घालून घ्यायचे आहेत ते घालायचेच आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायची नाही। यासाठी स्वच्छता पाळणं, बघा बाह्यातली स्वच्छता आपण करतो परंतु अंतर्गत स्वच्छता जी आहे ती होणं अत्यंत आवश्यक आहे। जर आपली अंतर्गत स्वच्छता नसेल तर आपली कुंडलिनी सस्त्रारच्या वरती येऊ शकत नाही, कारण ती कुठेतरी अडकते चक्रावरती। आता डाव्या बाजूला आपल्याला व्हायब्रेशन्स येत नाहीत तर डाव्या बाजूची कुठली चक्र आपली खराब झालीत हे पण आपण बघू शकतो। म्हणजे लेफ्ट स्वाधिष्ठान असेल किंवा बॅक आज्ञा असेल किंवा हार्ट असेल तर लगेच आपण कॅन्डल ट्रीटमेंट करून डाव्या हाताला कॅन्डल लावायची, डाव्या हाताचा अंगठा दिव्या ज्योती लावायचा,
उजवा हात जमिनीवर ठेवून सस्त्रारमध्ये लगेच ध्यान करायचं आहे आपल्याला, म्हणजे इडा नाडी जी आहे आपली स्वच्छ करायची आहे. तसंच हार्टचं असेल, हार्ट लागत असेल, हार्टचं बोट लागत असेल तर हार्टचं बोट दिव्याच्या ज्योतीत धरायचं, उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे, सस्त्रारमध्ये ध्यान करायचं आहे. म्हणजे कुठलंही डाव्या बाजूचं बोट किंवा ते चक्र आपल्याला जर लागत आहे, टोचत आहे असं वाटत असेल तर आपण कॅन्डल ट्रीटमेंट करून ही इडानाडी पूर्णपणे स्वच्छ करणं आवश्यक आहे. जर इडानाडी आपली स्वच्छ असेल तरच आपल्याला ध्यानाचा आनंद मिळतो, अन्यथा ध्यानाचा आनंद मिळू शकत नाही. कारण इडानाडी जी आहे, जी महाकालीची शक्ती आहे, ती आपल्याला आनंद देणारी शक्ती आहे आणि तीच जर डिस्टर्ब झाली असेल तर आपल्याला सहजामध्ये आनंद मिळू शकत नाही. आपण भूतकाळाचा अतिविचार करत असू, समजा होऊन गेलेल्या घटनेविषयी जर आपण त्याच्या मागे धावत असू किंवा तिथे अडकलो असू, अटॅचमेंट असेल आपली, तर इडानाडी लवकर सुटत नाही आपली, म्हणजे ती गुंतागुंतीची नाडी आहे. म्हणून इडानाडी स्वच्छ ठेवणं आपलं अत्यंत कर्तव्य आहे. कारण जर उजवी बाजू पकडली तर उजवी बाजू स्वच्छ होऊ शकते, आपला हात वगैरे ठेवून आपण त्या चक्राला स्वच्छ करू शकतो, परंतु इडानाडी जर पकडली तर ती लवकर स्वच्छ होत नाही, त्याच्या मागे हात धुवून लागावं लागतं. कारण इडानाडी जी आहे ती हृदयाशी संबंधित आहे. कारण हृदय जे आहे ते हृदय पवित्र असणं किंवा शुद्ध असणं, स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे आपल्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश असतं उपयोगाचं नाही, आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ असणं आवश्यक आहे. कुणाविषयी क्रोध, ईर्ष्या, द्वेष किंवा स्वतःला दोष दिलो आपण, हृदयाला लावून घेतलं तर आपलं हृदय चक्र खराब होतं. कारण हृदयामध्ये आपल्या आत्म्याचं स्थान आहे आणि परमात्म्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडणार असतं, आणि हृदय चक्र जर पकडलं तर आपली प्रगती होणं मुश्किल आहे. म्हणून हे चक्र कधी पकडू द्यायचं नाही आपल्याला, कारण हृदयामध्येच सारं सौख्य, सारं समाधान, सारा आनंद त्यामध्ये अवलंबून असतो. म्हणून हृदय चक्र आपलं कायम स्वच्छ ठेवायचं. कुणाही विषयी राग, ईर्ष्या, द्वेष आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायचं नाही, काढून टाकायचं सगळं. क्रोध असेल काढून टाकायचं. आपल्यामध्ये करुणा, प्रेम, दया आणि शांती या गोष्टी आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यकच आहे. जर नसतील तर आपण ध्यानाच्या गहनतेमध्ये उतरू शकत नाही. कारण इतर ऑर्डिनरी माणसासारखी आपली स्थिती नाही आहे. आपण सर्वसामान्य माणसासारखी लोक नाही आहे, आपण सहजोगी आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आम्हाला आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. आणि हा साक्षात्कार होऊन देखील जर आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सारखे वागू लागलो तर आपली स्थिती ना घर की ना घाटकी अशी होऊन जाते. म्हणून आपण आपली चक्र, आपल्या नाड्या स्वच्छ करून त्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. ज्या देवी देवता आपल्या नाड्यावरती बसलेले आहेत किंवा चक्रांच्या वरती आहेत, त्या देवता जागृत झाल्यानंतर त्यांचे गुण आमच्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे गुण आले की मग आपल्यामध्ये करुणा, प्रेम, दया, शांती हे सर्व यायला सुरुवात होते, म्हणजे आमच्यामध्ये बदल होत जातो. म्हणूनच व्हायब्रेशन्स आपल्याला येतात हे लक्षात घेतलं पाहिजे. उगीच आपण बसलो आणि व्हायब्रेशन्स आल्यात असं होत नाही कधी. तर आपल्यामध्ये जोपर्यंत हृदयातून दयाभाव उत्पन्न होत नाही, क्षमाभाव उत्पन्न होत नाही, दुसऱ्याप्रती करुणा निर्माण होत नाही, तोपर्यंत श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत नाहीत. आपण बसतो तसंच, आपल्याला वाटतं हा जरा कुठेतरी गार वाटतंय ठीक आहे, वर टाळूवरती कुठेतरी थंड होते ठीक आहे, परंतु ते तसं नसतं. जर आपलं हृदय स्वच्छ नसेल तर आपल्याला पूर्णपणे परिपूर्णपणे व्हायब्रेशनची जाणीव कधीही होत नाही. म्हणून आपलं हृदय, आपली डावी बाजू इडानाडी, पिंगला नाडी स्वच्छ करून मध्य नाडीमध्ये येणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून स्वच्छतेला फार महत्व आहे सहयोगामध्ये. ही आंतरिक स्वच्छता रोज आपण आंघोळ करतो, रोज न चुकता आंघोळ करतो, तिथं मात्र आपल्याला शरीर घाण वाटतं सगळं,
परंतु आतली घाण आपण कधी स्वच्छ करायची, ही स्वच्छता करणं गरजेचं आहे. वर आपण फार स्वच्छ करतो, स्वच्छ दिसतो, चांगलं दिसतो, नीटनेटकं दिसतो, परंतु अंतर्मध्ये जर आपल्या क्रोध असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल दुसऱ्याप्रती, अहंकार असेल, तर आपली कधीही प्रगती होत नाही सहजयुगामध्ये. ही आंतरिक स्वच्छता असणं अत्यंत आवश्यक आहे. आपले दोष आपणच काढायचे आहेत, दुसरे कोण येऊन तिथं काढणार नाही. जर समजले की माझ्यामध्ये हा दोष आहे, माझ्यामध्ये क्रोध फार येतो बाबा, सारखं वाटतं की क्षणाक्षणाला क्रोध येतो, त्यामुळं आम्ही चिडतो, किंवा भय वाटतं आम्हाला क्षणाक्षणाला, कुठलं तरी भय वाटतं आपल्या हृदयामध्ये, एक भय बसलेलं असतं की बाबा नाही, हे असं कसं होईल, ते तसं कसं होईल, हे सतत एक प्रकारची चिंता आपल्या हृदयाला लागून राहते. आणि त्यामुळं काय होतं, आपलं हृदय संकुचित होतं, म्हणजे हृदय पिळवटून जातं ते आपलं. आणि हृदय अगदी संकुचित झाल्यामुळे आपली प्रगती होत नाही. अशा माणसाला ज्याला म्हणतो की त्याचे विचार वेगळ्या प्रकारचे होतात, कारण हृदयामध्येच जर तुमच्या दोष असतील तर आमची प्रगती होणं दुरापास्त आहे. आमचं हृदय मोकळं असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. जर हृदयामध्येच जर घाण असेल किंवा हृदयामध्येच जर भय असेल, चिंता असेल, काळजी असेल, तरी देखील आमच्यामध्ये प्रगती होत नाही, कारण आमचं हृदय पकडलं गेलेलं आहे. आणि हृदय पकडलं जाणं हे आपलं दुर्दैव आहे, कारण हृदय म्हणजे आपल्या आईचं चक्र आहे. आपल्या आईचं चक्र आपण कधीही पकडू द्यायचं नाही. जशी आई असते तसं आपलं आचरण असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बघा, श्री माताजी कशा आहेत, करुणामयी आहेत, प्रेमळ आहेत, दया आहेत, सर्वांना क्षमा करतायत. आता श्री मातांना कितीतरी त्रास झाला तरी पण श्री मातांनी सर्वांना क्षमा केली, सर्वांच्यावरती दया केली. जी राक्षस प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना देखील श्री मातांनी क्षमा केली आणि त्यांना सन्मार्गावरती आणलं. हे हृदयाचं एक मोठं ब्रॉड, जे हृदय जे आहे, ज्याला म्हणतो की माइंड पण आपलं ब्रॉड माइंडेड म्हणतो त्याला, आणि हृदय देखील एक प्रकारचं विशाल आहे, गहन आहे, तसं आपलं हृदय सागरासारखं विशाल आणि गहन असायला पाहिजे. आणि हे जर असं असेल तर आम्ही अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. म्हणून संतांनी देखील आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपण सर्वांना क्षमा केली पाहिजे. कसंही असू दे, काही घडलेलं असू दे, आपण क्षमा करणं गरजेचं असतं. जर आपण क्षमा नाही केली तर त्या व्यक्तीला काय फरक पडत नाही, तुम्ही क्षमा करा नाही करा, पण फरक आमच्यामध्ये होतो ना. विनाकारणी आमच्यामध्ये हृदयामध्ये क्रोध, त्या व्यक्तीविषयी विचार येतात आणि परिणामस्वरूप आमचं हृदय पकडलं जातं आणि आमचीच अधोगती होते. हा विचार आपण करायचा आहे, कारण हृदय जेवढं उच्च स्थितीला आपल्याला नेतं तेवढं मेंदू आपल्याला वर घेऊन जाऊ शकत नाही. आपण कुठलाही प्रश्न सोडवायचा झाला तर मेंदूने सोडवतो काही वेळेला, की नाही असं केलं पाहिजे, नाही तसं केलं पाहिजे, बुद्धिमत्ता आपण वापरतो. पण काही ठिकाणी हृदय पण वापरलं पाहिजे ना. काही समस्या सोडवत असताना काही बौद्धिक पद्धतीने सोडवायच्या आहेत, काही हृदयानं पण सोडवायच्या आहेत, आणि काही वेळेला अध्यात्माच्या दृष्टीने किंवा व्हायब्रेशन्सनी आपल्याला समस्या सोडवाव्या लागतात, हे पण आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. समस्या कुठली आहे त्याच्यावरती आपण हा निर्णय करायचा असतो. जर बुद्धीचा प्रश्न असेल तर तिथं हृदय वापरून उपयोग नाही, किंवा व्हायब्रेशन्स वापरून देखील उपयोग होत नाही. आणि जिथं हृदय वापरायचं आहे तिथं आपण बुद्धी वापरू लागलो तरी देखील आपली जी समस्या आहे ती सुटत नाही. म्हणून ह्या दोन्हीची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. कुठला प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा आहे तो आपण श्रीमातांना विचारूनच तो प्रश्न सोडवायचा असतो. आता जर एखादी समस्या हृदयानं पण सुटत नाहीये, भावनिक खून पण सुटत नाहीये, किंवा बौद्धिक आपली बुद्धी वापरून देखील सुटत नाहीये, तर आपण चैतन्याचा वापर करणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी आपण व्हायब्रेशन्स वापरायचे. काही वेळेला आपलं असं होतं की नाही कुठलाही समस्या असू दे व्हायब्रेशन्स बघूया, नाही हे झालेलं आहे व्हायब्रेशन्स बघूया, ठीक आहे मान्य आहे. परंतु जर बुद्धीनं प्रश्न सुटत असेल तर व्हायब्रेशन्स वरती का लक्ष देता, किंवा जर हृदयाने समस्या सुटत असेल तर व्हायब्रेशन्स बघायचं काय कारण आहे.
म्हणजे कुठल्या वेळेला काय करायचं ही जी सुबुद्धी आहे ना, ती सुबुद्धी आपल्याला श्री गणेश तत्वातून येते. आणि हे कळणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे की कुठला प्रश्न कसा सोडवायचा आणि कशा पद्धतीनं आपण पुढे जायचा आहे, आणि त्या व्यक्तीला देखील आपण व्यवस्थितपणे शस्त्रारमध्ये स्थापित करणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला गणेश तत्वाकडूनच शिकावं लागतं. म्हणून ज्या वेळेला आमच्यातील गणेश तत्व जागृत होतं ना, त्यावेळी आमच्यामध्ये सुबुद्धी येते. आणि या सुबुद्धीमुळे आपल्याला कळतं की कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे, प्रश्न कसा सोडवला पाहिजे आणि आपण पुढे कसं जायचं हे या तत्वामुळे समजत असतं. म्हणूनच सहजयोगामध्ये आपण स्वच्छतेला महत्त्व दिलेलं आहे, कारण देवी देवता आमच्यामध्ये जर जागृत करायचे असतील तर आमची इडानाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी या स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मीठ पाण्याचा उपचार करणं आवश्यक आहे. काही जण काय करतात, नुसतं ध्यान करतात, मीठ पाणीच करत नाही, तर त्याचाही उपयोग होत नाही. कारण मीठ पाणी नाही केलं आपण तर आपल्या नाड्या स्वच्छ होत नाहीत, आणि नाड्या स्वच्छ नाही झाल्या तर कुंडलिनी वरती येऊ शकत नाही, ती थिजून जाते खालच्या खाली, बर्फासारखी फ्रिजर होते ते. त्यामुळं आपल्या नाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी मीठ पाण्याचा उपचार करणं गरजेचं आहे रोज. आता किती वेळा मीठ पाणी करायचं हा ज्याच्या त्याच्या व्यक्तित्वावरती अवलंबून आहे प्रश्न. म्हणजे काही जणांना किती प्रॉब्लेम्स आहेत काय आहे त्याच्यावरती हे मीठ पाणी अवलंबून असतं. आम्ही सर्वसाधारणपणे सहजयोग्यानं सांगतो की आपण लागोपाठ 3 वेळा मीठ पाणी करणं आवश्यक आहे. श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणत 3 वेळा लागोपाठ करायचं, आणि ते केल्यानंतर आपल्यामध्ये काय फरक पडतो याचा अनुभव आपण स्वतःच घ्यायचा असतो. जर आपल्याला याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम जाणवत असतील, नेहमी नॉर्मलपेक्षा जर जास्त प्रॉब्लेम्स आहेत, बाह्यातले काही समस्या आहेत, जे काही आर्थिक समस्या आहेत किंवा सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत, घरगुती समस्या आहेत, तर त्याने 6 वेळा मीठ पाणी केलं पाहिजे. म्हणजे सकाळी 3 वेळा लागोपाठ, संध्याकाळी 3 वेळा लागोपाठ करणं आवश्यक आहे. हे अनुभूतीचा योग आहे. आपण असं म्हणायचं नाही की आवड केल्यानंतर पण आमचे प्रश्न सुटत नाहीत, मग आणखी 3 वेळा वाढवायचं. म्हणजे सकाळी 3 वेळा, दुपारी 3 वेळा आणि संध्याकाळी 3 वेळा असं करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण हे नाही केलं तर आपली समस्या कदाचित सुटणार नाही, पण हे केल्यानंतर प्रश्न सुटतात एवढं मात्र निश्चित आहे. कारण आपल्या चक्रांची आणि आपल्या नाड्यांची स्वच्छता झाली की समस्या जवळजवळ 90% समस्या आपली सुटलेली असते. हे मिरॅकल नाही आहे, परंतु हा अनुभव सिद्ध योग आहे. यामध्ये आपण हे सर्व करून पाहायचं आहे. जी समस्या आपल्याला येते त्याबरोबर मीठ पाणी केलं तर आपली समस्या लवकर सुटू शकते. आपल्या नाड्या, आपली चक्र स्वच्छ असतील तर आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेम येऊ शकत नाही, आणि आला तर तो ताबडतोब सुटून जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व सहजयोग्याने आचरणात आणलं तर खरोखरच त्या व्यक्तीचं कल्याण होतं. आता श्रीमातेना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत, शिस्तीत शिस्तीत बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहेत, स्पिरिच्युअल लेवलला जातोय आपण. व्हायब्रेशन्स मध्ये म्हणजे स्पिरिच्युअल लेवल झाली ना. जसं डोळे बंद केलं की शरीराचं जे काय आपलं लक्ष आहे ते काढून टाकतो आपण, शरीराकडे लक्ष द्यायचं काढून टाकतो, आणि आपण सूक्ष्म देहामध्ये उतरतो. बघा आता हा स्थूल देह झाला, आमचे डोळे उघडले म्हणजे काय झाले, आमचं लक्ष स्थूल देहाकडे जातं, बाह्यात जातं. पण तेच जर आम्ही डोळे बंद केले तर आमचं चित्त आतमध्ये जातं किंवा जाणीवेकडे जातं. जी काय जाणीव आम्हाला होत असते किंवा श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येत असतं त्या चैतन्यावरती अधिक लक्ष जातं. म्हणजे जाणीव होते ना, अवघ कुणीतरी हात लावलं तर कसं आहे, आम्हाला डोळे नाहीत परंतु हात लावल्यावर कळतं की नाही, तशातला प्रकार आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स जशा आहेत की सूक्ष्म आहेत, अतिसूक्ष्म आहेत, ज्या दिसत नाहीत डोळ्याने, परंतु त्याची अनुभूती आपल्याला होऊ शकते एकाग्रतेनं. ज्या श्रीमातांच्याकडून येत आहेत व्हायब्रेशन्स त्या आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवतायत, म्हणजे जाणीव वाढली आपली. आणि या बोटांच्या नसामधून या व्हायब्रेशन्स आपण आतमध्ये खेचून घेतोय, म्हणजे आणखी जास्त प्रमाणात व्हायब्रेशन्स आमच्या वाढल्या पाहिजेत यासाठी.
या खेचून घेतलेल्या व्हायब्रेशन्स आपण मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय, दोन्ही हाताच्या बघा एकसारख्या, म्हणजे अधिकाधिक व्हायब्रेशन्स आपल्याला हातावरती खेळतील किंवा जाणवतील आणि समजतील. हे कशासाठी? कारण आपल्याला चैतन्याची भाषा समजावी म्हणून. परमेश्वराशी बोलायचं असेल किंवा परमेश्वराशी आपल्याला संधान साधायचं असेल, एखादी समस्या खरोखरच आपल्याला जटिल आहे आणि सुटत नाही, तर त्यासाठी आपल्याला व्हायब्रेशन्स समजणं गरजेचं असतं. आणि ही समस्या आपल्याला सुटावी म्हणून आपण व्हायब्रेशन्सची जी भाषा आहे ती शिकली पाहिजे. मग व्हायब्रेशनची भाषा शिकणार कशी आपण? जोपर्यंत हातावरती आपल्याला व्हायब्रेशन समजत नाहीत, बोटावरती काही कळत नाही, तोपर्यंत ही भाषा आम्हाला समजणार नाही. आणि प्रत्येकाला श्री मातांनी ही शक्ती दिलेली आहे, असं नाही आहे की कोणाला एकालाच दिलेली आहे आणि बाकीच्यांना दिलेली नाही आहे, असं कधीही होत नाही. श्री माताजीने असा दुजाभाव कधीही केला नाही. कालच्या आलेल्या सहजयोगीला देखील श्री माताजींनी चैतन्याची भाषा शिकवलेली आहे, दिलेली आहे, फक्त त्याचा वापर त्यांना करता आला पाहिजे, बस एवढंच आहे. त्यासाठीच आंतरिक स्वच्छता ही फार महत्वाची असते. म्हणूनच आपण स्वच्छ असणं, शुद्ध असणं गरजेचं असतं. ज्या काय व्हायब्रेशन श्री मातांच्याकडून येत आहेत ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून कोपऱ्यापर्यंत एकसारख्या. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरतोय, उजव्या हातानं आपली कुंडलिनी आपण वरती चढवतोय. बघा लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं, म्हणजे कुंडलिनी वर येत असलेलं जाणवेल आपल्या हाताबरोबर, शिस्तीत करायचं म्हणजे कळतं. भर 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 जर केलं तर काहीही समजत नाही आपल्याला. आता कुंडलिनी वर काढतोय आणि एक गाठ मारतोय, बरोबर. दुसऱ्या वेळेला लगेच उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय, लक्ष कुंडलिनीवरती, हाताबरोबर ती वर येते पाठीच्या मणक्यातून. बघा शिस्तीत व्हायब्रेशन हातामध्ये पण आहेत, लक्ष कुंडलिनीवरती पण आहे आणि ती वर येते हे देखील कळतं. दोन गाठी मारतो आपण, बरोबर. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत कुंडलीवर चढतो म्हणजे कळतं. शिस्ती शिस्तीत केलं की समजतं खरोखर, अरे गार्थ वाटते, हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत, कुंडलीवर येते, कळायला सुरुवात होतं आपल्याला. हे महत्वाचं आहे, ज्ञान येणं महत्वाचं आहे. तीन गाठी मारतोय, उगीच अंधाप्रमाणे आपण करायचं नाही. जे करतोय काही लोकांना वाटतं हे काय करतायत वेड्यासारखं असं वाटतं, परंतु त्यातला अर्थ आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे ना, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. उजवा हात डावीकडे, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात कवच घेतोय, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा आता लक्ष कवचाकडे, हाताकडे द्यायचं नाही, कवचाकडे, जे कवच तयार होते ना तिकडे लक्ष पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे, इथून पुढे कवचाला फार महत्व येणार आहे, त्यामुळे हे कवच आपण मजबूत पद्धतीने घ्यायचं, लक्ष तिकडे देऊन घ्यायचं आहे. या कवचातून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही, अशाच पद्धतीने हे कवच आपल्याला घ्यायचं आहे. लक्ष कवचाकडे आपण कायम ठेवायला सांगतो, याचं कारणच हे आहे की इथून पुढे आपण संरक्षणामध्येच राहायचं आहे. आपल्या संरक्षणातून आपण बाहेर जायचं नाही, श्रीमातांच्या संरक्षणातच राहायचं आहे. आणि दुसऱ्याला देखील आपण हे संरक्षण द्यायचं आहे, पण तेवढी कपॅसिटी आपल्यामध्ये आली पाहिजे. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, म्हणजे ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत तिकडे खेचून घेतोय आपण. मनगटापर्यंत घ्या चालतं, हातातून खेचलेली बोट म्हणजे पूर्ण हात आपला व्हायब्रेशननी भरू दे. तसंच आपण जे कवच घेतलं, धारण केलंय, ते कवच आपल्या भोवताने बसले की नाही तेही पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे जे आपण बंधन घेतलं ते बंधन आपल्याला तरी बसलं का? दुसऱ्याला बंधन देतो आपण भर भर भर, आपण कुठेतरी फार मोठे योगी असल्यासारखं, पण स्वतःला बंधन बसले की नाही आपण कधीच बघत नाही. हे बघणं गरजेचं नाही, आधी प्रयोग आपण स्वतःवरती करायचा मग दुसऱ्यावरती. स्वतः आधी शिकलं पाहिजे, मास्टर झालं पाहिजे, मग दुसऱ्यावरती प्रयोग बघायचं आपल्या भोवती कवच बसलं का, हे गरजेचं आहे.
कवच बसले की नाही ते कळतं, म्हणजे व्हायब्रेशन साईडला पण आहेत आपल्या. आपल्या हातावरती पण आहेत कवच, आपल्या साईडला पण आहे. म्हणजे चहूबाजूने व्हायब्रेशन्सच आहेत आपल्या, आणि या व्हायब्रेशन्समध्ये आपण बसलोय. नुसतं असं जरी बसलो तरी कुंडलनी अगदी बारीकवर आपल्याला जाणवते, परंतु कवच आहे हातामध्ये, व्हायब्रेशन्स आहेत. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवतोय आपण. बघा, जिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. आपलं हृदय हे फार महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये. हृदय हे फार महत्त्वाचं असतं, कारण हृदयच आपलं उच्च स्थितीला घेऊन जात असतं अध्यात्माच्या दृष्टीनं. आणि शारीरिक दृष्ट्या देखील हृदय महत्त्वाचं असतं, कारण हृदयाचं पंपिंग किंवा हृदयामध्ये जर रक्ताभिसरण म्हणतो किंवा अशुद्ध रक्त शुद्ध रक्त हे व्यवस्थित कार्यरत असतील तर आपलं हे शरीर चलायमान आहे भौतिक तिथलं. जर नसेल, बिघाड झाला असेल, तर हे हृदय बिघडलं म्हणतो आम्ही. आणि अध्यात्माच्या दृष्टीनं या हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, सेल आहे तिथे, तो मी आहे. बघा किती महत्त्वाचं आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही गोष्टी आपल्या हृदयामध्ये मिळतील. म्हणून आपण या ठिकाणी हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाहीये, फक्त आत्मा आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे, जे स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे, चार प्रकारचे देह आहेत आपले. आपल्याला माहिती नसेल कदाचित, आपल्याला देह म्हणजे एकच वाटतो, हा दिसतो तो देह, पण जे दिसत नाही त्याचा आपण कधीच विचार करत नाही. महत्वाचं आहे ते, जे दिसत नाही त्याच्यामध्येच खरं ताकद जास्त असते, जे दिसतं ना त्याच्यामध्ये ताकद कमी असते. जसं हे शरीर आहे, हे दिसतं पण त्याच्यामध्ये ताकद कमी आहे, पण जे दिसत नाही जो आत्मा आहे त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी हे शरीर म्हणजे मी नाही आहे, हा स्थूल देह मी नाही आहे, मी सूक्ष्म देह म्हणजे आत्मा आहे, पवित्र आहे, तो सुद्धा शुद्ध आहे, निर्मळ आहे, आणि त्या परमात्म्याचा मी अंश आहे, त्या सदाशिवाचा मी अंश आहे, जो शिव आहे. जीव आणि शिव हे महत्वाचं आहे ना. आपण जीव आहे, जीवाणू म्हणतो त्याला आपण. हे शरीर म्हणजे कसं आहे, शरीर आपल्याला जाणवते की जीव आहे ना या शरीरामध्ये, म्हणून हे शरीर चलायमान आहे. जर जीव गेला, पंचप्राण म्हणतो त्याला, पंचप्राणामुळे जीव अस्तित्वात असल्याचं आपल्याला जाणवतं. जर पंचप्राणच निघून गेले तर जीव देखील निघून जातो, आणि जीव गेला तर शिव पण निघून जातात त्याच्यामधून, ते शव होतं मग, असं त्याचं गणित आहे. मग हा जो जीव आहे तो त्या शिवाशी एकरूप करणं म्हणजे योग घटित करणं, हे आपल्या सहजयोगामध्ये शिकणं गरजेचं असतं. नुसतं आपण ध्यान करतो, परंतु आपण जोडलोय की नाही आहे हे कळणं पण किती महत्वाचं आहे. त्यासाठी मी आत्मा आहे हे समजणं गरजेचं आहे पहिला, सुरुवातीला. मग परमात्मा काय आहे ते कळतं आपल्याला. म्हणजे आधी आपल्याला आत्म्याची जाणीव पाहिजे, म्हणजे शरीर सोडून मी आत्मा आहे हे कळणं पाहिजे आपल्याला. म्हणजे हा स्थूल देह म्हणजे मी नाही आहे, तर हा सूक्ष्म देह जो हृदयामध्ये आहे तो मी आहे. म्हणून इथं हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मग म्हणू शकतो, त्याच्या मागे एवढं बॅकग्राऊंड आहे सगळं, हे आपल्याला समजलं पाहिजे. नुसता तोंडी म्हणायचं नाही मी आत्मा आहे, प्रत्यक्षात आपण आत्मा होणं गरजेचं असतं.
त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवूया, कारण आता परमात्म्याशी कृप व्हायचंय म्हटल्यावर शस्त्रार ओपन झालं पाहिजे. म्हणून या क्रिया करतोय आपण. आत्म्याला जाणलो आम्ही, आतमध्ये हृदयात आहे, राहतो हृदयामध्ये, पण बसायची जागा शस्त्रारमध्ये आहे त्याची, कारण तू श्री मातांच्या जवळच असणार ना. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. बघा, आता आपलं कनेक्शन लावायचंय. आता हात वरती घेऊया आपण, टाळूपासून वर घ्यायचं आहे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे की आपल्याला आपलं कनेक्शन लागलं की नाही, किंवा चैतन्य टाळूतून बाहेर पडते की नाही आणि जाणवते की नाही उजव्या हाताच्या तळव्यावरती, हातावरती वगैरे, ते बघायचं आहे. त्यासाठी आपण हात गोल वर खाली फिरवून बघतोय, मागे पुढे करून बघतोय, खरोखर वर गोम. काही जणांना कोमट जाणवतं, काही जणांना गार जाणवतं, काही जणांना गरम जाणवतं, जी काय जाणीव असेल ती. काहीही जाणवलं तरी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हात खाली घेऊया आणि बघूया आता चित्तानं आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का, हे महत्वाचं. आता भेदन होणं महत्वाचं असतं ना. भेदन झालं तरच जीव आणि शिव यांचं मिलन होतं, आणि हे कुंडलिनी करवून घेते. जीवाशिवाचं मिलन कोण करते? कुंडलिनी करते. म्हणूनच आपण टाळूवरती हात फिरवून कुंडलिनी वरती काढली आणि तिचं कनेक्शन त्या परमात्म्याशी लावलं. म्हणजे आपला आत्मा आता त्या परमात्म्याकडे जायला मोकळा झाला, एकरूप व्हायला. हे महत्वाचं आहे ना. ह्यातलं मेन प्रिन्सिपल हे आहे. बघायचं आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर आली का, किती सहजमध्ये ती वर येते. म्हणजे श्री मातांची कृपा आहे ती, त्यांच्या कृपेशिवाय आपण वर जाऊ शकत नाही. त्यांची कृपादृष्टीच पाहिजे, कारण श्री माताजीच आपल्या सर्वस्व आहेत जर असं म्हटलंच पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला. आम्हाला रामाने आत्मसाक्षात्कार दिला नाही, कृष्णाने नाही दिला, विष्णूने नाही दिला, कुठल्याही देवतेनं आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला नाही. आम्हाला श्री माताजींनी आत्मसाक्षात्कार दिला, म्हणून आम्ही त्यांना मानतो. श्री मातांना का मानायचं याचं कारण हे आहे. म्हणून सहयोग करत असताना देखील आपण काही वेळेला अजून बॅकग्राऊंडला जातो. काही वेळेला आपली भक्ती असते ना, सहयोगात येण्यापूर्वी पण कुठल्या तरी देवतेवरती भक्ती असते, कोणाची शिवांच्यावरती असते, कोणाची रामावरती, कोणाची कृष्णावरती, कोणाची साईबाबांच्यावरती असते, बरेच अजून देवी देवता आहेत त्यांच्यावरती असू शकते, लक्ष्मीच्या वरती असते. परंतु त्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला नाही, आम्ही त्यांना मानायचं नाही असं नाही आहे. परंतु ज्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला त्यांना आम्ही मानणं गरजेचं आहे, किंवा त्यांचा आम्ही आदर करणं गरजेचं आहे. हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे गुरु म्हणून, गुरु कशासाठी करायचा असतो हे त्यासाठीच आपल्याला तो समजवून सांगतो ना. आपल्याला श्री माताजीने आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला म्हणजे श्री माताजी आमच्या सद्गुरु आहेत. जरी श्री माताजी म्हणत असल्या नाही तुम्ही तुमचे गुरु आहात, हे खरंच आहे, दिलेलं आहे, परंतु त्यांनीच आम्हाला हा मार्ग दाखवला, तेच आम्हाला गायडन्स करतायत, तेच आम्हाला उच्च स्थितीला घेऊन जातायत, म्हणजे ते आपल्या गुरुस्थानीच आहेत. हे आपण समजून घेणं गरजेचं असतं. आणि जोपर्यंत आपण परिपूर्ण भक्ती करत नाही तोपर्यंत व्हायब्रेशन्स देखील त्या प्रमाणात आपल्याला जाणवत नाहीत. त्यासारख्याच आल्या पाहिजेत ना.
जशी आपली भक्ती असेल तशा व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवणार आहेत. लक्ष शस्त्रार्थ वर आहे आपलं, बघा पूर्ण क्षमतेनं कुंडलिनी वर येते हे जाणवतं आपल्याला. असंच वरती राहावं असं वाटतं. ही स्थिती आहे, एक योगाची स्थिती आहे की आपण परिपूर्ण क्षमतेनं वर येतो. आपल्या कुंडलिनीचे किती धागे वर आले हे महत्वाचं आहे ना त्यामध्ये. आम्ही जास्तीत जास्त शस्त्रार्थ वर राहतो म्हणजे काय होतं, कुंडलिनीचे अनेक धागे वरती येत असतात. कुंडलिनीला 108 धागे असतात. त्यापैकी ध्यानाने आपल्या तपश्चरीने आपण हळूहळू एक एक धागे वरती आणायचे असतात आणि त्यामुळे मग ब्रह्मरंध्र जे आहे आपलं त्याची व्याप्ती वाढते, त्याची जाणीव वाढत असते. कारण कुंडलिनीची जाडी वाढली, कुंडलिनीची जाडी वाढली की साहजिक आहे की ब्रह्मरंध्र देखील त्याची व्याप्ती वाढणार. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. म्हणजे एक एक गोष्टींचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे हे असंच का हे कळलं पाहिजे आम्हाला. लक्ष कुंडलिनीवरती आहे आपलं, कुंडलिनीवरती म्हणजे जी कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली तिच्याकडे लक्ष आहे. जाणीवीकडे लक्ष आहे, जाणीव तर पाहतोच आपण, गार होते, गरम होते, कोमट येतात. परंतु त्या जाणीवेबरोबर ती कुंडलिनी वर आलेली पण कळायला पाहिजे. म्हणजे कुंडलिनी तप्त आहे तर गरम येणार, कुंडलिनी थंड आहे, शांत आहे, प्रसन्न आहे तर गार येणार. बघा फरक लक्षात येतोय काय. आपली कुंडलिनी कशी आहे त्या प्रमाणात व्हायब्रेशन्स टाळूमधून आपल्याला जाणवणार. जर आपल्यामध्ये चक्रांच्या वरती काही दोष आहे तर कुंडलिनी काय करते, तिथे थांबून ती साफ करते. साफ करत असताना तिलाही थोडीफार इजा होणार की नाही, मग तशी धडपडत हे करत ती वर येते आणि ती गरम झालेली असते म्हणून आपल्याला गरम जाणवतं. चक्र आणि कुंडलिनी यांच्या घर्षणामुळे जी उष्णता निर्माण होते ती टाळूतून बाहेर पडते, ती कुंडलिनी बरोबर वर येते. म्हणून काही जणांना गरम जाणवतं. हा फरक आपण लक्षात घ्यायचा, का गरम होतं याचं कारण हे. म्हणूनच मीठ पाण्यात बसून स्वच्छ होणं गरजेचं असतं की कुंडलिनीला कुठे धक्का लागू नये, तीच बिचारी सहजपणे शस्त्रार्थ छेदन करून वर यावी. तिच्यासाठी तरी निदान आपण मीठ पाणी करणं गरजेचं आहे. आणि ती जर वर आली तरच आपलं कल्याण होणार आहे, नाहीतर कशाचं कल्याण होणार आहे. तिलाच जर आपण त्रास देऊ लागलो, आपली चक्र आपण स्वतःच खराब करून घेऊ लागलो, नाड्या आपल्या आपणच साफ नाही केल्या, तर तिलाच त्रास होणार आहे. आणि तिला त्रास झाला तर आपल्याला त्रास होणार आहे पर्यायानं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्षवर्ती आहे. आता वरून थोडं खाली येऊया, शस्त्रांमध्ये येऊया, बघूया शिस्तीत यायचं. हा स्थूल देह स्थिर ठेवायचा, हलवायचा नाही, फक्त कुंडलिनीची हालचाल कळली पाहिजे. वर खाली झालेली कुठं लक्ष ठेवायला सांगितले तिथे असं कळलं पाहिजे आपल्याला. ही जाणीव आहे शस्त्रार ब्रह्मरंध्र किती प्रमाणात उघडले ते कळतं लगेच. व्हायब्रेशन्स बदल झाले की नाही लगेच बघायचं. आपल्या गारव्यामध्ये जसं शस्त्रारमध्ये गार जाणवलं, हातामध्ये तशाच प्रकारच्या गारवा आपल्याला जाणवतो. हालचाल पण जाणवते शस्त्रारमध्ये, किती महत्वाचं आहे, कळणं महत्वाचं आहे ना. हे उगीच ध्यान नाही करायचं कुंडलिनी कुठे आहे, कुठे अडकली आहे, कशा प्रकारे ती वर आलेली आहे ते कळणं गरजेचं आहे. हेच ज्ञान आहे ना, हे ज्ञान घेतलं पाहिजे कुंडलिनीचं. आणि ते जर आपण ज्ञान नाही घेतलं तर आपल्याला काहीही कळत नाही. शस्त्रारमधून आज्ञेमध्ये यायचं.
बरोबर शस्त्रार्च खाली आज्ञा म्हणजे जे टाळं आहे आपलं टाळ्याच्या थोडंसं वर आज्ञा आज्ञाचक्र जाणवतं ते आपल्याला आज्ञा हे जाणवणं किती महत्त्वाचं आहे की जिथं चित्त जाईल शुद्ध चित्त तिथं जाणवणार ते चक्र आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं वरून खाली विशुद्धीतून अनाहत चक्र वरून खाली अनाहत अनाहत मधून नाभी मध्य नाभी वरून खाली नाभीमध्ये बघा शिस्तीत जायचं म्हणजे कळतं ते चक्र प्लावित होतात आपली हे कळायला पाहिजे ना उगीच आपण इकडं तिकडे लक्ष देऊन आपलं चित्त वाया घालवतो प्रॉपर चैतन्यावरती आपलं चित्त असेल तरच कार्य घटित होत असतं नाभीतून स्वाधिष्ठान स्वाधिष्ठानमधून मूलाधार वरून खाली लक्ष मूलाधारपर्यंत एकसारखं ठेवायचं विचलित व्हायचं नाही जाणवलं पाहिजे आणि व्हायब्रेशन्सवरती पण लक्ष पाहिजे खरोखर जे आपण करतोय लक्ष देतोय त्या चक्रावरती चैतन्य आहे की नाही देवता आहे की नाही जागृत ते कळतं हाताच्या बोटावर त्यासाठी हाताची बोटं महत्त्वाची असतात कळलं पाहिजे आम्ही काय करतोय कुठे जातोय कसं करतोय कळलं पाहिजे त्यासाठी आहे वरून खाली मूलाधार मध्ये लक्ष देतोय आपण श्री गणेश देवता लगेच जागृत होते वरून खाली लक्ष देतोय याचं कारण असं आहे जे चक्र सेन्सिटिव्ह असेल आपलं त्या चक्रावरती जास्त जाणीव होते आम्हाला सेन्सेशन्स तिथे जास्त येतात हे कळणं महत्वाचं आहे म्हणून वरून खाली लक्ष देतोय त्या चक्राची देवता आपली प्रसन्न आहे आपल्यावर तर ते लगेच कळतं आता मूलाधार मधून आपण हळूहळू स्वाधिष्ठानमध्ये येऊया बघा शिस्तीत याचं स्वाधिष्ठान स्वाधिष्ठानमधून आपण नाभी आणि भवसागरामध्ये यायचं भवसागर जिथं गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वावरती लक्ष केंद्रित करूया थोडं म्हणजे आपली कुंडलिनी त्या गुरुतत्वावरती घेऊया आता गुरुतत्वाच्या व्हायब्रेशन्स बघायच्या म्हणजे आपल्याच गुरुतत्वाच्या व्हायब्रेशन्स आपल्यामध्ये किती गुरुत्व आहे गुरुत्वाकर्षण किती आहे त्याच्यावरती आपलं गुरुतत्व अवलंबून आहे फरक लक्षात येतोय का पाहायचा म्हणून लक्ष भवसागर ज्याला भवसागर म्हटलेलं आहे आमच्यामध्ये किती गुरुबल आहे आमचं कुठलंही कार्य घटित होत नाही काही जणांचं असं असते माझे किती समस्या आहेत सुटतच नाहीत कशा सुटणार कारण आपल्यात हे गुरुतत्वच नाही गुरु बल नाही ग्रहांच्या मध्ये पण गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे त्याला महत्व आहे की नाही गुरु बल असल्याशिवाय कुठलंच कार्य घटित होत नाही परंतु सहजयोगामध्ये हे जे गुरुतत्व आहे ते जर आपल्यात जागृत झालं तर तो गुरु ग्रह देखील ठीक होतो ग्रह आपल्यामध्येच आहेत मंगळ आहे बुध आहे स्वाधिष्ठान गुरुपोटामध्ये शुक्र हृदयामध्ये शनी विशुद्धीमध्ये आज्ञेमध्ये सूर्य आहे आणि शस्त्रारमध्ये चंद्र आहे युरेनस नेपच्यून प्लिटो ते वरती आहेत शस्त्रारच्या अर्धबिंदू बुंदू आणि वलय असा फरक आहे त्यामध्ये लक्ष गुरुतत्वावरती देतोय आपण कारण गुरु बल असणं अत्यंत आवश्यक आहे कारण जे कार्य आपण करतो
ते कार्य फलद्रूप होणं गरजेचं असतं. त्यासाठी गुरु बल पाहिजे, गुरुतत्व विस्तारित झालं पाहिजे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदि गुरु दत्तात्रय आहात. लक्ष व्हायब्रेशन्सवरती पण ठेवायचं आणि भवसागरावरती. बघा, भवसागरामध्ये जे 10 धर्मगुरु आहेत, जे 10 धर्म आहेत, जे 10 व्हॅलन्सी म्हणतो आपण, मानव होण्यासाठी 10 व्हॅलन्सी जागृत पाहिजेत. जसं कार्बन आयटमला 4 व्हॅलन्सी आहेत, तसं मानव होण्यासाठी, आम्हाला नुसता मानव होण्यासाठी 10 धर्म जागृत पाहिजेत. ते पोटातले, हे वरवरचे नव्हे. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन वगैरे असलं काही नाही, हे वरवरचं झालं, त्याचा काही उपयोग नाही. हे धर्म जे आहेत ते पोटामध्ये, नाभीमध्ये आहेत आपल्या, भवसागरामध्ये आहेत. जर आपण कट्टर धर्मवेडपणा केला तर भवसागर आपलं पकडतं. कारण खरा धर्म सोडून आपण बाह्यातल्या धर्माकडं अधिक वळलो तर आपल्याला पोटाचे विकार होतात. पहिली उष्णताच होते, त्यानंतर अपचन, त्यानंतर असं करत करत कॅन्सरपर्यंत देखील जाऊ शकतं. हे भवसागरामुळे. आपण तर म्हणतो मी देवाचं एवढं करतो, परमेश्वर माझ्या धर्माप्रमाणे मी राहतो, मग असं का? कारण आतले जोपासले नाहीत, ते जागृत केले नाहीत. त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही बाह्यातले धर्म आम्ही जास्त मांडले तर ते चुकीचं झालं, परमात्म्याच्या विरोधातलं झालं. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की परमेश्वराचा धर्म काय आहे आणि त्या धर्माप्रमाणे आचरण करणं, ज्याला मानवता म्हणतो आम्ही. मानवता होण्यासाठी 10 धर्म जागृत पाहिजेत. त्यामध्ये राजा जनक, लाओसचे, सॉक्रेटिस, महम्मद पैगंबर, गुरु नानक, झरतृष्ट्रा, इब्राहिम, मोझेस आणि साईनाथ शिर्डीचे, ते 10 धर्मगुरू आपल्या पोटामध्ये आहेत. आणि त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे आमचं आचरण असणं आवश्यक आहे. म्हणून लक्ष भवसागरामध्ये द्यायचं, धर्म इथे आहे आणि आम्ही या धर्माप्रमाणे राहायचं आहे, बाह्यातल्या नव्हे, या धर्माप्रमाणे. आणि हे धर्म जागृत झाले की आम्ही समर्थ होतो. समर्थ याचा अर्थ सम, समान अर्थ. बघा, महत्वाचा आहे, कारण गुरु बल याशिवाय आम्हाला मिळत नाही, आम्ही पुढे जाऊ शकत नाही. गुरु बलाशिवाय आमचं कुठलं कार्य सक्सेसफुल होत नाही. आम्ही कुठे हात घालू तिथे मागे येऊ, कारण गुरु बल नाही. कुठलेही कार्य हाती घ्या, होत नाही व्यवस्थित, याचं कारण गुरु बल नाही. एक ज्योतिषी देखील सांगेल, नाही तो गुरु बल नाही बाबा तुझं, सांगू शकतो. मग हे गुरु बल गुरुतत्वामध्ये आहे. श्री मातांनी दिले ना सगळं, पण घ्यायचं कोणी, बघायचं कोणी, हे बघणं आवश्यक आहे. सगळं संपूर्ण ब्रह्मांडातलं ताकद आपल्याला दिलेली असताना आपण बाह्यातल्या गोष्टीत अडकतो, हे आपलं दुर्दैव नाही का? लक्ष भवसागरावरती आहे, गुरुतत्वावरती आहे. मीच माझा गुरु आहे आपण हात ठेवून अभिमानानं म्हणतो, पण हे गुरुतत्व जर जागृत नाही झालं तर नुसता म्हणून काय करताय? हे जागृत झालं पाहिजे, त्याप्रमाणे समस्या आपल्याला सोडवता आली पाहिजे. स्वतःचीही समस्या सोडवता आली पाहिजे आणि दुसऱ्याचीही सोडवता आली पाहिजे. यासाठी व्हायब्रेशन समजणं आवश्यक आहे. आपल्यात गुरु बल असेल तर व्हायब्रेशन्स आपल्याला 100% समजतात. गुरुतत्व पाहिजे, गुरुत्वाकर्षण महत्वाचं आहे ना. बघा, भवसागरामध्ये आपण लक्ष देतोय. आता भवसागरातून वरती यायचं आहे आम्हाला, अनहत चक्रामध्ये शिस्तीत वर यायचं. आता भवसागर थंड होतं, शांत होतं. अनहत मधून विशुद्धी, विशुद्धी मधून अज्ञा. भवसागर ठीक झालं की अज्ञा देखील ठीक होते, कारण तुम्ही धार्मिक झाला ना खऱ्या अर्थानं. मग पाप करायचं नाही, चोरी करायची नाही, सत्याप्रमाणे वागायचं, हे सगळे धर्म आहेत आपले. हे धर्म खरे, अपरिग्रह, अस्थेय, हे जे 10 धर्म आहेत ना, ते 10 धर्म आतमध्ये आहेत. त्याप्रमाणे आपण वागायचं आहे,
त्याला मानवता धर्म म्हणतो. आज्ञेतून शस्त्रार आणि शस्त्रार मधून आता वरच्या दिशेनं आपण जातोय आकाश तत्वाच्या दिशेनं. हळूहळू कुंडलनी वर काढायची पूर्ण क्षमतेनं, पूर्ण जाडीनं. आता जाडी पण कळली पाहिजे. बघा किती जाड आहे ती, त्या प्रमाणात तिला तेवढ्या पट्टीमध्ये वर घ्यायचं. त्या जाडीतून ती वर येते. सहज मध्ये त्या गुरु बलामुळे आपल्याला जास्त जाणीव होते कधी पण. म्हणून गुरु तत्व व्यवस्थित ठेवायचं आपलं. अधिक उंची गाठायची असेल, अधिक ज्ञान मिळवायचं असेल तर गुरु तत्व व्यवस्थित पाहिजे. तेच मार्गदर्शन करतात आपल्याला. गुरु पाहिजे ना, मग मीच माझा गुरु आहे. मग मीच माझा गुरु आहे तर गुरु बल पाहिजे. म्हणून आपलं भवसागर स्वच्छ पाहिजे. लक्ष शस्त्रारच्या वरती हळूहळू आणतोय आकाश तत्वाच्या दिशेनं. तिथं चित्त वरती घेऊन जायचं आहे आपल्याला. वर 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 वर, खाली यायचं नाही. आता वरच्या दिशेनं शस्त्रार च्या वर आकाश तत्व. एकाग्र चित्तानं महाशिवरात्रि के दिन हम लोग सब साथ शिव की स्तुति गा रहे हैं. शिव यानी सदाशिव, इन्हीं से सृष्टि शुरू हुई है और खत्म हुई है. सबसे पहले अगर आप ब्रह्म को समझे तो ब्रह्म से शक्ति और शिव जैसे कि एक सेल के अंदर उसका न्यूक्लियस होता है, उसी की तरह शिव और शक्ति सबसे पहले ब्रह्म में स्थापित होते हैं. सृष्टि कैसी हुई, किस प्रकार ये घटना घटित हुई, किस प्रकार ब्रह्म शिव और शक्ति के रूप में प्रकट हुए, ये सारी बातें मैं आपको शनिवार और रविवार में बताऊंगी. लेकिन शिव से निकलती हुई शक्ति जब एक पैराबोली में घूमती है, जब एक प्रदक्षिणा लेती है, तो एक एक विश्व तैयार होते हैं. ऐसी अनेक प्रदक्षिणाएं शक्ति की होती रही है. इसके बारे में भी मैं आपको बाद में बताऊंगी. अनेक विश्व तैयार होते रहे, अनेक भुवन तैयार होते रहे और मिटते भी रहे.
शिव से शक्ति हट कर गई। विष्णु बना दिए, शिव सिर्फ साक्षी स्वरूप है, वे खेल देखते रहते हैं शक्ति का। शक्ति का अगर खेल उनकी समझ में ना आए तो वो जब चाहे तब अपनी शक्ति अपने अंदर खींच ले सकते हैं, सारा ही खेल बंद हो जाता है। वे ही दृष्टा है, वही देखने वाले हैं, वही इस खेल के आनंद को उठाने वाले, उन्हीं के कारण सारा खेल है। इसलिए अगर वो न रहे तो सारा खेल खत्म हो जाता है। वो स्थिति है, उन्हीं के कारण एग्जिस्टेंस होता है। मनुष्य के हृदय के कारण ही वो जीवित माना जाता है। इस वक्त उसका हृदय बंद हो जाता है तो उसे मृत माना जाता है। जब शिव अपनी आंखें बंद कर लेते हैं तो उसे संहारक कहा जाता है। वही स्थित होते हैं और वही लय हो जाते हैं। क्योंकि वो स्थित हो सकते हैं वो लय भी हो सकते हैं। कुंडलिनी शास्त्र में शिव का स्थान आपसे मैंने बताया था, हृदय में मनुष्य के अंदर एक दीप ज्योति की तरह हर समय चलते रहता है, जिसके कारण हमारे अंदर सत असत विवेक बुद्धि जागृत रहती है, जो हमें मना करती रहती है कि ये नहीं करो, ये गलत है, ये अधर्म है, ये बुरी बात है। ये कपट है, ये लोभ है, ये मद है, ये मच्छर है, ये अधर्म है, ये मनुष्य की प्रतिष्ठा से गिरा हुआ काम है, ये शोभनीय नहीं है। लेकिन मनुष्य में जो स्वतंत्रता है उसे वो पूरी तरह से उपयोग में लाता है और शिव की अवहेलना करता है। शिव सारे संसार का गरल पी लेते हैं, जितना भी विष हमारे हृदय में बसा रहता है, दूसरों के प्रति घृणा हिंसा आदि अत्यंत बुरे विचारों से जो हमारा हृदय विषैल हो जाता है, उसको शिव हमारे अंदर जब जागृत होते हैं तो उसे पी लेते हैं। शिव का खाद्य ही, उनका पीना ही गरल है। जो कुछ भी नशेली चीजें हैं, मद्य आदि, जो चेतना के विरोध में नुकसान पहुंचाती हैं, उन्हें शिव प्राशन कर लेते हैं। संसार का जितना भी इस प्रकार का विष है उसे वो ग्रहण कर लेते हैं अपने अंदर। इसीलिए उनको महाशिवरात्रि के दिन हम लोग प्रतीक रूप में रंग आदि नशेली चीजें अर्पित करते हैं। इसका अर्थ मनुष्य ये लगा लेता है कि अगर शिव भंग पीते तो हम भी पीते, अगर शिव शराब पीते हैं तो हम भी शराब पियेंगे। आप क्या शिव जी, उनके पांव के धूल के बराबर भी आप हैं। जिन्होंने संसार का सारा गरल पी लिया उसके भी पीने वाले कोई चाहिए। देवी सारे भूतों को खा जाती है, रक्त बीज का जो रक्त संसार में गिरता था उसके एक एक बूंद को देवी चाट दे, क्या आप लोग इसे चाट सकते? आप लोगों का क्या उनसे मुकाबला है? जो
जो आप शिव जैसे भांग पीने निकले। शिव चाहे दुनिया भर की भांग पी ले, उन पे चढ़ती नहीं। आप लोगों का ये हाल है। शिव एक दैवी संपदा अवतरण है। अवतरण हम समझते नहीं चीज क्या होती है, उसका लोहा ही दूसरा होता है, उसकी व्यवस्था दूसरी होती है। क्या आप उस तरह से बने हुए हैं? क्या आप उस कार्य के लिए बने हुए हैं कि दुनिया भर का आप जहर पी लें? बहुत से लोग ये कहते हैं कि माँ हमारे कुछ शराब चढ़ती है। इससे बढ़कर और कोई भी झूठ नहीं हो सकता। कुछ बड़े बड़े गुरु भी जैसे कि साईनाथ शिर्डी जी, वो भी एक अवतरण थे। वे चिलम पीते थे। तो आप सब लोग चिलम पीने लग गए कि आप साईनाथ हैं? वे तो इसलिए पीते थे कि आपके हाथ कोई चिलम ही ना लगे, सब चिलम ही पी डाले एकदम। सबकी चिलमे पचाने के लिए वो पीते थे। क्या आप लोगों में ये शक्ति है कि आप चिलम पी सकते हैं? उनको कैंसर नहीं हो सकता था। शिव के भक्त जो है उन्हें शराब छूना भी नहीं चाहिए, उसके पास भी नहीं जाना चाहिए, उससे दूर भागना चाहिए। बजाय इसके जितने भी तांत्रिक हैं वो 5 मकान लेके बैठे हुए हैं, वो क्या करते हैं? देखो शक्त कहलाते हैं, शक्ति के पुजारी कहलाते हैं, शिव के पुजारी कहलाते हैं, और इस कदर व्यभिचार। शिव और व्यभिचार जो संपूर्ण ब्रह्म स्वरूप है, उसका नाम लेकर इतना महापाप करना, अपनी दुर्गति की पूर्ण व्यवस्था कर लेना। एक माँ के नाते मैं आपसे बताती हूँ किस तरह की गलत फहमी में कभी मत रहना। तंत्र का तरीका जो है बिल्कुल शैतानी तरीका है। आज महाशिवरात्रि के रोज मैं चाहती हूँ कि आप उसके बारे में थोड़ा सा जरूर बताऊंगा। तंत्र की व्यवस्था ये होती है कि जो चीज परमेश्वर को पसंद नहीं है, जो चीज देवी को पसंद नहीं है, वही कर। देवी के सामने ही गलत गलत काम करना शुरू हो। व्यभिचार, सब तरह की विद्रूप बातें जिसे देवी देख करके घृणा से वहां से हट जाए। शुरू में तो देवी उनपे उत्पात करती है, उठते हैं, नाचते हैं, चिल्लाते हैं, चीखते हैं, गर्मियां होती हैं, फोड़ी निकलती है बदन पे। इसको कुंडलिनी जागृति भी बहुत से लोग कहते हैं। मेरे पास ऐसे बहुत से लोग आए ट्रीटमेंट के लिए जो कहते हैं कि हमारे अंदर ऐसे लग रहा है जैसे हजारों बरैया काट रहे, हमारी कुंडलिनी जागृति। और भी ऐसे आते हैं जो बताते हैं कि यहाँ से लेकर के यहाँ तक सब हमारे अंदर बड़े बड़े फफूंदे आ गए। यहाँ उषा इंस्टीट्यूट में एक डॉक्टर साहब है, का नाम मैं भूल गया, डॉक्टर पाल। वो मेरे पास आए थे, बता रहे थे कि उनकी कुंडलिनी किसी ने जागृत की और उनके बदन में हजारों बिच्छू को काट रहे, और बेचारे कूदते हुए खड़े रहे, माँ मेरे पास, मुझे बचाओ, मुझे बचाओ। तो उनकी कुंडलिनी उतारे थे, मैंने कहा आज बेटे जरा सबको देखो। एक मिनट के अंदर उनकी कुंडलिनी मैंने शांत कर, कुंडलिनी नहीं, श्री गणेश जो कि शिव जी के पुत्र हैं, जो शक्ति के पुत्र हैं, उनका गुस्सा था। मैंने जब उनसे पूछा तो मैं समझ, इस इंसान ने उनकी कुंडलिनी जागृत की थी, उसका वो नाम उन्होंने मुझे बताया
वो किसी को बताते भी नहीं है, डर के मारे, घबराहट के मारे, कुंडलिनी के नाम से वो घबराते हैं बेचारे। ये उनकी हालत कर दी और उनसे कहा कि तुम्हारी कुंडलिनी जागृत हो गई, सारे बदन में ऐसा समझ लीजिए कि जैसे सब हाथ पैर जल गए, क्रिस्टल सारे बदन। एक मिनट के अंदर कुंडलिनी शांत हो गई। क्यों कहना, सिर्फ गणेश, श्री गणेश क्योंकि वे मुझे जानते हैं। ऐसे तांत्रिकों से बहुत बच के रहने की जरूरत है। देवियों के सामने जाकर खजुराहो में आप जाके देखिए इन तांत्रिकों ने क्या उत्पाद कर रखा है। छठी सदी में शंकराचार्य के बाद में तो इन्होंने एक नया ही जग खड़ा कर, जैसी देवी की बात उन्होंने कही, उन्होंने सोचा कि हाँ अब मां का राज्य आने वाला है, चलो इसके पीछे लग जाए। उस वक्त के राजा लोग बहुत ही घिरे हुए, बहुत आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्री मातेंना बघायचं आहे, स्थिती आपली तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडून श्री मातेंना पाहायचं, लक्षवरतीच आहे आणि हाताच्या बोटांच्या वरती आहे, ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत त्या पण आपण पाहतोय, खेचून घेतोय आणि उच्च स्थितीला पण आपण गेलेलो आहे, तिकडेही आपलं लक्ष आहे, बघतोय एकाग्रतेनं आपण श्री मातेंना। आपल्या कुंडलिनीची हालचाल आपल्याला समजेल, आपली स्थिती कळेल, आपल्या व्हायब्रेशन्स काय आहेत त्या कळू लागतील आपल्याला, आपण कुठल्या अवस्थेला जातो त्या अवस्थेच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावर येत आहेत, हे कळणं अत्यंत आवश्यक असतं। आता श्री मातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। शिस्ती शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया, आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी आपण वरती चढवतोय, लक्ष कुंडलिनीकडे आहे, एक गाठ मारतोय आपण, दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत न्यायची, लक्ष कुंडलिनीकडे, गडबड करायची नाही। सहजयोगामध्ये आपण गडबड करून चालत नाही, ही गोष्ट हळूहळू झाली पाहिजे। दोन काठी मारतो, तिसऱ्या वेळेला परत एकाग्रतेनं आपलं आपल्याकडे लक्ष आहे, दुसरीकडे लक्ष देत बंधन घेऊ शकत नाही। तीन गाठी आपल्या कुंडलिनीवरती लक्ष पाहिजे आपलं कायम, आपण साक्षात करी आहे असा आहे ते कवच। डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, बघा कवच तयार झालं। या कवचाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला। आता हात कवच तयार करत असतो व्हायब्रेशनचं, लक्ष कवचाकडे द्यायचं आणि या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना आपल्यामध्ये आली पाहिजे। आपल्या भूतानी सुरक्षेचं हे कडा आहे, चैतन्याचं कडा आहे, वलय आहे आणि या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत म्हणून निर्भय राहायचं आहे आपल्याला। देवी कवच, शिव कवच ते हेच, यामध्ये आपण सुरक्षित राहतो म्हणून लक्ष देणं गरजेचं असतं याच्यामध्ये। उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या कुंडलिनीच्या जाडीकडे लक्ष देत शस्त्रारवर लक्ष ठेवायचं आहे आणि तसंच आपल्या वलयावरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। जय श्री माताजी।